मी नगराध्यक्ष झाल्यानंतर माझी आमदारांच्या तालावर न नाचता स्वतंत्र विचाराने काम करीत असल्यानेच कोल्हेगड शहराच्या विकास कामात अडथळा आणून गावभर थैथयाट करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कोल्हेगडाच्या नगरसेवकांनी बहुतांशी विषय नामंजूर केले आणि विषय नामंजूर करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट करताना नगराध्यक्ष विजय वहाडणे हे विद्यमान आमदारांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप केला. तसेच त्या कामामध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. त्याला आज वहाडणे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी वहाडणे पुढे म्हणाले की विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना विकासाचा दृष्टिकोन असल्याने त्यांच्या व माझ्या समन्वय आहे. मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांचीही साथ आहे, मात्र त्यामुळे कोल्हेगडाचे पोट दुखत आहे. मी नगराध्यक्ष झाल्यापासून शहरात जवळपास 18 कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. यातील सर्वाधिक विकास कामे तर कोल्हेगडाच्या प्रभागात झालेली आहेत. पण आता प्रमुख रस्त्यांची कामे झाली तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना श्रेय मिळेल म्हणून कोल्हेगड विकास कामात अडथळे आणत आहे. तुम्ही कोंडाळे करून माझ्यावर आरोप करीत आहात, मात्र मी एकटा तुम्हाला उत्तर द्यायला समर्थ आहे. अशा कडकडीत शब्दामध्ये विजय वहाडणे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोपरगाव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ घातल्यानंतर काल पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर खोटे नाटे आरोप करणारे कोल्हेंचे सर्व भाट जाणीवपूर्वक मला नगर शहरामध्ये बदनाम करण्याचं काम करतायत. चुकीचं इस्टिमेट आहे, MJPकडून मान्यता कशाला घेतली, अशा प्रकारचे भंपकपणाचे प्रश्न उपस्थित करून यांनी शहरामध्ये पत्रकबाजी केली, आरोप प्रत्यारोप केले. केवळ आणि केवळ वहाडणेला श्रेय मिळू नये या कारणासाठी 28 च्या 28 कामं यांनी पाशवी बहुमताचा वापर करून नामंजूर केले. यांच्याच काळामध्ये शेकडो कामं पूर्वी MJPकडून तांत्रिक मान्यता घेऊन झाली. याला माहिती पाहिजे की अंदाजपत्रक आहे, जेवढं काम होईल मोजमाप झाल्यानंतर तेवढंच बिल निघेल. 1.5 कोटी रुपयाचं काम जर 1:40 मध्ये झालं तर 10 लाख रुपये नगरपालिकेचे वाचतील. ज्या ठिकाणी पेवर ब्लॉक रस्ता अरुंद असेल तर टाकता येणार नाहीत, ते बिल निघणार नाही, यांना सर्व माहिती आहे. पण संजीवनीचा आदेश आहे की वाढण्याच्या विरोधामध्ये बोला. विस्थापितांसाठी वाढण्याने काय केलं? अरे आमदारपद तुमच्याकडे असताना राज्यामधली सत्ता तुमच्याकडे ज्यावेळेस होती त्यावेळी विस्थापितांसाठी तुम्ही काय दिवे लावले? मी तरी प्रयत्न करतोय, बाजार तळामध्ये 80-90 खोका शॉप होतील, पुन्हा येणाऱ्या 8-15 दिवसांमध्ये मी विस्थापितांचं शिष्टमंडळ घेऊन नगरला जाऊन पुन्हा प्रयत्न करणार आहे. नगर संगमनेर आणि सिन्नरचं बस स्टॉप जाऊन बघा, त्या ठिकाणी बस स्टँडच्या भोवती प्रचंड प्रमाणामध्ये गाळे झाले. तुम्ही का नाही केलं कोपरगावला? तुम्हाला तर भूमिपूजन करण्याची घाई, तुम्हाला फक्त श्रेय पाहिजे. श्रेय आणि टक्केवारीचं राजकारण तुम्ही करणार आणि आमच्यावर आरोप करणार की मी मनमानी करतो. मी नगरसेवकाचा सन्मान ठेवीत नाही. एकाही नगरसेवकांनी इथे येऊन सांगावं की मी त्यांचा सन्मान ठेवत नाही. तो बालबुद्धी उपनगराध्यक्ष वहाडणे निष्क्रिय आहेत. अरे छाती ठोकपणे सांगतो की 4 वर्षामध्ये मी 18 ते 19 कोटीची कामं केली आहेत, आत्ता पुन्हा 8.5 कोटीची कामं तुम्ही नामंजूर केलेली आहेत. 40 वर्षामधला एकाही नगराध्यक्षांनी 4 वर्षामधली एवढी कामं केलेली नाही आहेत. 28 कामं तुम्ही नामंजूर केले, बहुतांश कामं हे तुमच्याच प्रभागामधले आहेत, तरी विरोध. आणि ठेकेदार तुमचेच, माझे ठेकेदार. अरे ज्या ठेकेदाराने टाकळी फाटातील कोले वस्ती डांबरीकरण दर्जेदार केलं त्या ठेकेदाराचा भाऊ आदरणीय शंकरावजी कोले यांच्या कन्या श्रीमती निलिमा वसंतराव पवार यांच्या शिक्षण संस्थेमध्ये विश्वस्त होते, हे तुमच्या जवळचे का वाढण्याच्या जवळचे? खोटेनाटे आरोप करायचे? ज्या पत्रका तुम्ही वाटले इस्टिमेट वाढवलेलं
एस्टिमेट वाढवलेलं होतं आणि ज्या गटारीवरून तुम्ही सर्वसाधारण सभेमध्ये मला प्रश्न विचारले की 84 लाखाची गटार तुम्ही का करतायत, मग त्या 84 लाख रुपयाच्या गटारीचा उल्लेख तुमच्या पत्रकामध्ये का नव्हता? कारण त्यावेळेस तुमच्या तिथल्या नगरसेवकांच्या जवळच्या ठेकेदाराला काम मिळण्याची शक्यता होती. पण टेंडर ओपन झाल्यानंतर जेव्हा तुमच्या लक्षामध्ये आलं की हे काम आपल्याला मिळत नाही म्हणून तुम्ही सर्वसाधारण सभेमध्ये गटारीचा विषय काढला. बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. आणि सन्नानजींना सांगतो की तुम्ही एकच उद्योग करा, तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे. कोळ्यांच्या काळ्या पैशावर हायवेच्या आसपासच्या जमिनी विकत घ्या आणि रुंदीकरणाच्या वेळेस त्या 4 पट रकमेने विका. पोल्ट्री फार्म तुम्हीच खाऊन घेतला. तुम्ही माझ्यावर आरोप करता की तुम्ही मनमानी करता. अरे मी मनमानी करतो? तुमचे नगरसेवक इथून मला इथं येऊन मला सांगतात की नगराध्यक्ष साहेब आमच्या प्रभागामध्ये भरपूर कामं झाली, पण आम्हाला कधी कधी तुमच्या विरुद्ध बोलावं लागतं. बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत, पण क्रीडांगण, आरक्षण, नगरसेवक, ठेकेदार, भ्रष्टाचार, अतिक्रमण या विषयावर मी येणाऱ्या 27 तारखेला परत पत्रकार परिषद घेणार आहे. कोल्हेंच्या नगरसेवकांच्या मागणीवरून मी त्या पत्रकार परिषदेमध्ये नाव घेऊन काही बाबी स्पष्टपणे मांडणार आहे. पण तुमच्यामध्ये जर धमक असेल तर मी तुमचं नाव घेऊन आरोप केल्यानंतर माझ्यावर कारवाई करा. तुम्ही तुमच्या विरोधामध्ये तुमच्या विरोधात कोणी बोलत नाही म्हणून तुमची मस्ती वाढलेली आहे. आणि 27 तारखेला तुमची मस्ती आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. ज्या निविदा यांनी जाणीवपूर्वक नामंजूर केलंय त्याच्यासाठी 3 दिवसामध्ये मेहरबान जिल्हाधिकारी यांच्याकडे 3 कलमानुसार प्रस्ताव दाखल करावा लागतो आणि आजच तो आम्ही प्रस्ताव दाखल करत आहोत. मला पूर्णपणे खात्री आहे की आपले कागदपत्र परिपूर्ण आहेत. महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या एजन्सीकडून आपण ते तांत्रिक मान्यता घेतलेली आहे, प्रशासकीय मान्यता घेतलेली आहे. त्याच्यामुळे 28 च्या 28 कामं मंजूर होतील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून याची मला पूर्णपणे खात्री आहे. धन्यवाद. निसर्गप्रेमी व खवयांसाठी, रुचकर स्वादिष्ट खाणाऱ्यांसाठी खुश खबर. या धकाधकीच्या जीवनात निवांत होण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे साई सृष्टी टेंट हाऊस अँड फार्म हाऊस. कोपरगाव व येवल्यापासून अगदी 8 ते 10 किलोमीटर अंतरावर खास आपल्यासाठी शांत व निसर्गरम्य वातावरणात अगदी निवांत ठिकाणी राहण्याची व घरगुती चुलीवरच्या अस्सल मराठमोळ्या जेवणाची उत्तम सोय. बर्थडे पार्टी, फॅमिली पिकनिक, हुरडा पार्टी, कॅन्डल लाईट डिनर, तसेच राहण्यासाठी टेंटची सुविधा. दैनंदिन कामकाजातून आणि टेन्शन पासून निवांत होण्यासाठी जरूर एकदा अवश्य भेट द्या. व्हेज व नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय केली जाईल. ठिकाण आहेर वस्ती, ब्राह्मणगाव. प्रोप्रायटर बाबा गायकवाड. संपर्कासाठी 72 18 51 3000. त्वरा करा व आपली बुकिंग कन्फर्म करा. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी. वेध वर्तमानाचा.